स्पीड न्यूज ताजा खबरों के लिए करें सब्सक्राइब। बड़ी खबर आ रही है भिवंडी से कि भिवंडी में महानगर पालिका विकास नहीं कर रही है, जिसके लिए भीख मांगो आंदोलन को छेड़ा गया था। हम आपको बता दें कि भिवंडी में भिवंडी कर संघर्ष समिति की ओर से भीख मांगो आंदोलन किया गया। वहीं रास्ते पर चल रहे सभी लोगों से भीख मांगा गया। जो निधि जमा हुआ था भीख मांग कर, वो निधि भिवंडी महानगर पालिका को दिया गया। हम आपको बता दें कि नारेबाजी करते हुए भिवंडी महानगर पालिका तक यह मोर्चा पहुँचा था, और उसके बाद इनकी मांगे यह थी कि भिवंडी में कई सालों से काम नहीं हो रहे हैं, विकास नहीं हो रहा है, रास्ते की हालत ख़राब है, कचरा सफाई नहीं हो पा रही है। जबकि मोदी का कहना है कि साफ सफाई स्वच्छता भारत अभियान, उनका सपना कहीं ना कहीं टूटता हुआ दिख रहा है। हम आपको बता दें कि भिवंडी महानगर पालिका अंतर्गत यह भीख मांगो आंदोलन किया गया था। रिक्शे वाले, बाइक वाले, राह चलते लोगों से भीख मांगा गया। भीख मांग कर भिवंडी महानगर पालिका अधिकारियों को यह निधि दे दिया गया। भिवंडीकरांच्या नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। रस्त्याचे प्रॉब्लेम, खड्डे, कचरा, पाणी चोरी, अशा अनेक समस्या आहेत। लोक त्रस्त आहेत, प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही। आयुक्त वेळ, आम्ही वेळ मागितली, वेळ देत नाही, पळून जातात। आणि त्यासाठी आणि खड्डीमंड आपण काही भागावं महानगरपालिकेची एकच भूमिका असते की आमच्याकडे निधी नाही, तुमच्याकडे निधी नाही, तर अधिकारपट्टी कशाला भरायची, आम्ही पाणीपट्टी कशाला भरायची, आम्ही इन्कम टॅक्स कशाला भरायचा, तर आम्ही तुम्हाला सगळे टॅक्स देतो। तुम्ही आम्हाला सुविधा पण दिल्या पाहिजेत, आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला स्वच्छ शहर दिलं पाहिजे। आमची हीच मागणी आहे, यांच्याकडे निधी नाही, म्हणून आम्ही आंदोलन करून हा निधी यांना देण्यासाठी आलेलो। समस्या म्हणजे रस्ते, शहरामधला निधी रस्ते आणि आंतर रस्ते, एकही रस्ता असा नाही की त्यात खड्डे नाही आहे। आज लोकांना एवढ्या समस्या आहेत, त्यांना बॅक पेन आहे, पाण्याचे पान दुखले, कमरेचे दुखले आहेत, अनेक प्रॉब्लेम, प्रदूषणामुळे काय लोकांना सर्दी खोकला अशा प्रकारचे त्रास आहेत। अनेक लोकांच्या इथे पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही। सगळे दवाखाने भरले आहेत, मेडिकल शॉप भरले आहेत, आणि तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। पाण्याची तर असं पहिली समस्या आहे की पाणी बरेचसे घराला पाणी येतं, कोणी त्याला वाली नाही आहे। रोज तीनशे टँकर म्युन्सिपाल्टी या पाण्याची चोरी करते, त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही। तर ही पाणी जी चोरी थांबवली तर निश्चितच पाणी मिळू शकतं। आज सरसकट पाणीपट्टी लावलेली आहे, तर माझ्या बिल्डिंगमध्ये 40 लोक आहेत, तर 40 लोकांना नळपट्टी लावलेली आहे। मी आपल्याला विचारतो की आता आपल्या माध्यमातून वाईकांना जर 40 लोकांकडे नळपट्टी मागतायत, तर 40 लोकांना तुम्ही नळ कनेक्शन देणार आहात का? तुम्ही 40 लोकांना नळ कनेक्शन द्या, तर नळ कनेक्शनला पाणी आलं पाहिजे। आणि त्या नळ कनेक्शनला पाणी येत नाही, ते पाणी येण्यासाठी आम्हाला मोटर लावा लागतं। म्हणजे ही पाणीपट्टी द्या आणि वरून आम्हाला करंटचं बिल भरा। करंटचे दर एवढे आहेत की ते न परवडण्यासारखे आहेत। ही सामान्य माणसाची भिवंडीकराची कथा आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही। आणि यामुळेच आम्हाला सर्वांना रस्त्यावर उतरण्याची तयारी आली। आणि हे भिवंडीकर संघर्ष समिती आज हे पहिलं आंदोलन करते। आम्ही 15 दिवसाचा एक अल्टिमेटम देतोय, जर 15 दिवसात आमच्या मुखड्यांवर कारवाई झाली नाही, तर या शहरातील मुख्य अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाही, पाणी चोरी थांबली नाही, तर भिवंडी बंद सारखी उग्र आंदोलन आम्हाला करावी लागतील। हे आमच्या माध्यमातून आयुक्तांना आणि इथल्या लोकांना सांगू इच्छितो।